बिना ब्रेकफास्ट मी जात असल्यामुळे मला काही जास्त गडबड होत नाही, माझी घाई गडबड. आता मी निघालेलो आहे, मंडे आहे, फर्स्ट वर्किंग डे असल्यामुळे थोडंसं गडबड साईटवर असेलच, त्यामुळे जातो. बाय सोनाली. बाय बाय. तुमची ताकाची बॉटल, एक लिटर ताक बनवून दिलं प्रशांतजींना स्टीलच्या बॉटलमध्ये. त्या बॉटलला कवर पाहिजे खरं. आणि हे बघा आमचे प्रशांत जी असे सोफ्यावर वगैरे रात्री कपडे काढता. हा हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि हे बघा इथे मी घेते स्मूदी. आणि एका ताईंनी विचारलं की माझ्याकडे ओट्स नाही आहे, तर ओट्स नाही टाकले तर चालेल का? चालेल चालेल, डेफिनेटली चालेल. पण ओट्स टाकल्यामुळे काय होतं, स्मूदी घट्ट व्हायला मदत होते आणि ओट्स आपल्या हेल्थसाठी पण चांगले असतात. पण तुमच्याकडे नाही ओट्स, तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण मग स्मूदी खूप पातळ होईल तुमची. आणि आपल्याला ती अशी फिलिंग असली पाहिजे, म्हणजे ती पिल्यानंतर आपल्याला भूक नाही लागलं पाहिजे. म्हणून मग ओट्स टाकते मी त्यात. तर आता बघा, आज सोमवार आहे, आज माझा उपवास आहे, तर मी ओट्स घेऊ शकत नव्हते, चिया सीड घेऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे मग मी आज स्मूदीमध्ये दोन छोट्या साईजचे होते पण दोन बनाना ॲड केले, कारण की माझी स्मूदी घट्ट व्हावी आणि मी काही फराळ वगैरे बनवणार नाही आहे. तर हेच माझं फराळ आहे स्मूदी. तर चला आता मी एकदा माझी स्मूदी एन्जॉय करते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि थँक्यू सो मच, खूप सगळ्या मैत्रिणी मला सल्ले देतात. हेअर कलरबद्दलही सांगितलं काही मैत्रिणींनी की पावडर कलर वापरू नको किंवा तुला ब्लॅकच छान दिसतो. त्याचबरोबर प्रशांतजींनी जे वेट लॉस केलं ते पण तुम्ही ॲप्रिशिएट केलं, त्याबद्दलही तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि खरोखर मी स्वतःला खूप, मला मी लक्की समजते जेव्हा तुमचे छान छान कमेंट वाचते, मला खरोखर खूप छान वाटतं. आणि त्याचबरोबर हो, एक दोन मैत्रिणींनी मला विचारलं की मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, तर मग मी काय ट्रीटमेंट घेतली. तर हे बघा, मी ज्यावेळेस मला हा त्रास सुरू झाला होता ना, याआधी मी सांगितलंय पण आता तीन चार कमेंट आले म्हणून सांगते. तर ॲट अ टाईम मी ठाण्यातल्याही डॉक्टरांना दाखवलं, नाशिकच्याही डॉक्टर काय नाव माझी मम्माचं, त्यांच्याकडे ऑपरेशन झालंय आणि खूप फेमस आहे ते डॉक्टर काकतकर, त्यांनाही दाखवलं. आणि प्रशांतजी तर आपले असे आहे की त्यांचं म्हणणं असं होतं त्यावेळेस की ऑपरेशन करू म्हणजे लगेच तू ठीक होऊन जाशील, पण डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करण्या इतकी वेळ नाही आली आहे. आणि मग तेव्हा ताकतकरांनी मला फिजिओथेरपी घ्यायला लावली होती. मी ऑनलाईन फिजिओथेरपीसाठी बुक केलं होतं. एक मुलगी अपेक्षा पावसे ठाण्याची, आजही माझ्याकडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि मला 10 days बेड रेस्ट घ्यायला लावलं होतं. त्यांनी सांगितलं की हेच सोल्युशन आहे, कारण इतकं जास्त नव्हतं. तर मग आई आली होती माझ्याकडे आणि मी 10 दिवस बेड रेस्ट घेतला. फक्त आंघोळ मात्र मी करायची, बाकी त्या व्यतिरिक्त मी कंटिन्यू बेड रेस्ट घेतला होता 10 दिवस. आणि ती मुलगी येऊन फिजिओथेरपी द्यायची, त्यानंतर मला बरंच रिलीफ वाटलं. पण त्या गोष्टीला आता जवळजवळ 4-5 वर्ष होत गेले असतील. तर या 4-5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा जास्त एक्झर्शन होतं, मी खूप दा वागते, खूप अशी घराची क्लिनिंग करते किंवा काही जड उचलून घेते किंवा मग ट्रॅव्हल करते, त्यावेळेस मला त्रास होतो. तर जेव्हा जेव्हा त्रास होतो मग आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो. इव्हन इथं सुद्धा आम्ही हैदराबादमध्येही MRI केला आणि ह्या 5 वर्षात एकदा नाही तर माझा 3 आम्ही MRI केला, कारण की प्रशांतजी खूप जास्तच केअरिंग आहे. ते लगेच डॉक्टर सांगायचे आधी मला MRI करायला घेऊन जाता आणि मग MRIचा रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जाता की कशी सिच्युएशन आहे बाबती असं, कारण की त्यांना मेडिकल बरंच नॉलेज आहे. तर 3 MRI झाले, जेव्हा कधी दुखतं मी डॉक्टरांकडे जाते, डॉक्टर मला मेडिसिन देतं आणि मेडिसिन घेतल्यानंतर बरं वाटतं. पण जेव्हा मी वाढवा उद्योग करते मला थोडं दुखतं. काल परवा बघा खूप दुखत होतं, इव्हन काल आम्ही बेल्टही आणला, पण आज मला नाहीच्या बरोबर दुखत आहे. तर मी आता जिमलाच जायला निघाली, तर त्याआधी म्हटलं तुम्हाला सांगू. तर तुम्हाला जर स्लिप डिस्कचा त्रास असेल तर तुम्ही काही नियम पाळा. म्हणजे आता तुम्ही जर माझ्यासारखं जिममध्ये जात असाल तर वजन न उचलणं, वाकताणी खाली वाकताणी, काकतकरांनी मला सांगितलं होतं की कमरेतून नाही वाकायचं,
ज्यांना कोणाला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम असतो त्यांनी असं डायरेक्ट कमरेत नसतं वाकायचं, तर गुडघ्यामध्ये फोल्ड व्हायचं. आणि डॉक्टरांनी मला वाकून पण दाखवलं होतं, मी तुम्हाला दाखवते. त्यांनी असं माझ्या समोर आहे ना, त्यांनी पेन टाकला असा खाली आणि ते मला बोलले की असा वाकून नाही उचलायचं पेन, तर असं गुडघ्यामध्ये गुडघ्यामध्ये वाकायचं आणि असं उचलायचं. तर तुम्हालाही काही कामासाठी जर फॅन लावते, बरंच गरम होत आहे मला, तर तुमच्यापैकी ज्यांना कुणाला स्लिप डिस्कचा त्रास आहे तुम्ही जड वस्तू उचलू नका आणि पुढे वाकताने कमरेत न वाकता गुडघ्यात वाका, गुडघ्यात वाकून बसा. काही घ्यायचं असेल, काही ठेवायचं असेल, पण मला माहिती आहे शक्य नाही, कारण आपल्याला घरामध्ये काम करतं आणि इतका वेळेस वाकावं लागतं आणि आपल्या लक्षात राहत नाही की आपल्याला कमरेत नाही वाकायचं आहे आणि आपण वाकतोच. मला बेल्ट सुद्धा डॉक्टरांनी नव्हतं सजेस्ट केला, इव्हन पहिल्यांदा यांच्या भावाचंच मेडिकल होतं नाशिकला, तर यांनी तिथून बेल्ट मला घेऊन दिला. तर जेव्हा कधी ट्रॅव्हल करताना वगैरे मी तो लावते, पण एक दोन डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बेल्ट लावूच नका, बेल्टची सवय नका करू. तर असं सगळं आहे. तर त्याला काही ऑपरेशन वगैरे डॉक्टरांनी सांगितलंच नव्हतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा मी डॉक्टरांकडे देते जाते, ते मेडिसिन देतात आणि तेवढा पुरता तेवढा मला रिलीफ वाटतो. दुसरी गोष्ट, काल आम्ही प्रशांतजींचा डाएट शेअर केला, तर नंतर मी या गोष्टीचा खूप विचार केला. आता हे बघा, आता 2 महिने झाले, इव्हन 3rd महिन्याचे पण प्रशांतजींनी पैसे भरले, जबकि मी कॉलवर हे कन्फर्म केलं होतं की 3rd महिन्यात काही चेंज होणार आहे का. तर आणि दर महिन्याला टीचर बदलत गेली. पहिल्या महिन्यात आरती म्हणून एक होती, म्हणजे जी टीचर आपल्याला रोज फोन करते ती, 3rd महिन्यात अजून दुसरी कोणी आहे. तर मी कन्फर्म केलं होतं 3rd महिन्यात काही चेंज होणार नव्हतं, पण मग काय पैशाचा एवढा विचार करायचा, म्हणून मग आम्ही 4th महिन्यापासून ते सांगणार आहे की आता तुम्ही काब्स इनटेक करायला लागाल. आता काब्स तर खावेच लागतील ना, आयुष्यभर तर नाही बिना पोळी बिना भातचं जगू शकत नाही का, आणि ते नॉर्मल पण नाही आहे, नॅचरल पण नाही आहे. तर मग ते 4th महिन्यामध्ये सांगणार आहे की तुम्ही काब्स कसं इनटेक करायचं आणि कसं तुम्ही वेट तुमचं बॅलन्स करायचं, हे ते 4th महिन्यामध्ये सांगणार आहे. आता 3rd मंथ सोडून ते डायरेक्ट 4th महिन्यात नाही जाणार, पण मग ठीक आहे, आपण आम्ही म्हटलं की स्टेप बाय स्टेप जाऊ. प्रशांतजींना छान रिझल्ट आले आणि त्यांचा हेल्थचा विचार करता त्यांनी वेट कमी करणं खूप गरजेचं होतं. त्यांची आणि माझी हाईट सेम आहे, आमची दोघांची हाईट 5'3" आहे, त्या मानाने माझं वजन 55 पर्यंत पाहिजे, लईतलंय 55. माझं पण काही मैत्रिणी कमेंट करून विचारता, माझं वजन जवळजवळ 70 आहे असं समजा, जे की 15 किलो जास्त आहे. मी सुद्धा कमी करायला पाहिजे, पण मी एवढं नाही करत आहे फास्ट, हार्ड अँड फास्ट एवढं स्ट्रिक्टली काही करत नाही सध्या तरी. आणि त्यांचं जास्तीत जास्त 60 पाहिजे, तरी पण सुद्धा ते म्हणतात 70 करणार आहे. आणि आमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझं वजन होतं 55 आणि प्रशांतजींचं होतं 53. आणि बघा टेन्शन आणि संकट कसं असतं. 3rd नोव्हेंबरला माझ्या पुतणीचा बर्थडे होता, बर्थडे सेलिब्रेट करून प्रशांतजीन सोनालीताई चालले होते, तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्याच रात्री सोनालीताई एक्सपायर झाल्या. पण पुतणीच्या बर्थडेचं शूट आमच्याकडे आहे, ज्याच्यामध्ये प्रशांतजी डायरेक्ट दिसतंय की 100 किलोचा माणूस हा असेल. 3 नोव्हेंबरचं ते शूट आहे, त्यानंतर आमचं लग्न 2 नोव्हेंबरला, 1 वर्षाने झालं. तर आमच्या लग्नाच्या दिवशी प्रशांतजींचं वजन किती होतं, 53 किलो, म्हणजे कुठं 100 आणि कुठं 53. तर त्या वर्षभरामध्ये त्यांना, आता त्यांचं लव्ह मॅरेज होतं, पत्नी जाणं, त्याच्या 1 वर्ष आधी मुलगी गेली होती, प्रचंड दुःख होतं, इतकं टेन्शन होतं. तर त्यांनी 1 वर्ष काय केलं होतं माहिती का, तो पूर्ण 1 वर्ष, माझ्या जावेने सुद्धा हे मला लग्नानंतर सांगितलं होतं, सोनालीताई गेल्यापासून तर मी त्यांच्या लाईफमध्ये येईपर्यंत पूर्ण 1 वर्ष प्रशांतजी फक्त 1 पोळी आणि भाजी खायचे, दुसरं काहीच नाही, भात नाही, कुठला सण असेल काही असेल, त्यांनी 1 पोळी आणि भाजी व्यतिरिक्त काहीच खाल्लं नाही. बाकी ना कुठला व्यायाम केला, ना वॉक केला, ना काही केलं, ना मेडिसिन घेतलं, ना कुठला डाएट फॉलो केला, काहीच केलं नाही. तरी जवळजवळ त्यांचं 40-45 किलो वजन 1 वर्षामध्ये कमी झालं होतं, कारण की खूप सगळं दुःख, टेन्शन, स्ट्रेस होता. आणि हे प्रूफ आहे, कधी पॉसिबल झालं तर मी त्या दिवसाचं शूट, छकुली म्हणजे माझी पुतणी ऐश्वर्या, तिच्या बर्थडेचं शूट, फक्त ते आता खूप शोधावं लागेल कुठे आहे काय, आमच्याकडे ते नाही आहे इथं. आणि आमच्या लग्नाचे फोटो जे की मोजके 2-4 आहेत, त्यात तुम्ही बघाल प्रशांतजींना, तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की असं झालं होतं. इव्हन म्हणजे आमच्या लग्नाच्या, म्हणजे सोनालीताई ज्या दिवशी गेल्या, प्रशांतजी आणि सोनालीताई पुण्याला सिंहगड रोडला सेपरेट राहत होते रेंटल फ्लॅटमध्ये, आणि त्यांची फॅमिली कॅम्पमध्ये क्वीन्स गार्डन एरियामध्ये राहायला होते, गव्हर्नमेंटचं क्वार्टर होतं, कारण माझे फादर इन लॉ पुण्याचं COP कॉलेजला प्रोफेसर होते.
परंतु सोनाली ताई वारल्यानंतरही प्रशांतजींनी त्यांचा फ्लॅट सोडला नाही, ते त्यांचा फ्लॅट त्यांनी तसाच कंटिन्यू केला मी त्यांच्या लाईफमध्ये येईपर्यंत. का तर इकडं जर राहिले तर फॅमिली, ऑब्व्हियसली फॅमिली त्यांना रडू देणार नाही, आई बहीण ते त्यांना रडू देणार नाही, म्हणून त्यांनी दिवसा ते इथे थांबायचे पण ते रात्री त्यांच्या त्यांच्या घरी जायचे फ्लॅटवर आणि प्रॉपरली ते तिकडेच राहायचे. त्यांनी मला ते सांगितलंय ते. आणि मग जुने गाणे किशोर कुमार असे जुने पिक्चरचे गाणे जे त्यांच्या लाईफवर, मी काल परवाच एक छोटंसं शॉर्ट टाकला बघा, कुछ लोग जो बिछड़ जाते है वो हजारो के आने से आते नाही, असे जुने गाणे ऐकत बसायचे आणि खूप रडायचे सोनाली ताईच्या आठवणीमध्ये. म्हणून त्यांनी ते घर सोडलं नव्हतं आणि ते वर्षभर त्यांनी एक पोळी आणि भाजी व्यतिरिक्त काहीच खाल्लं नाही, तर त्यांचं एवढं वजन कमी झालं होतं. म्हणजे टेन्शन आणि स्ट्रेस असं असतं, कोणाकोणाचं टेन्शनमध्ये वाढतं ही देखील सच्चाई आहे, ती आपल्याला विसरून चालणार नाही. तर चला आता संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट हे बघा 5:10 झाले आणि मी आत्ता छान अशी आंघोळ करून आता जात आहे जिमला. माझ्या डोक्यात दोन गोष्टी आहे, जिमला जाऊ की वॉक करू ते मला कळत नाही. आता प्रशांतजींना कॉल करते, ते जर एखाद्या तासात येणार असेल तर मग मी वॉकच करून घेईल, कारण एक तासात किती जिमला जाऊन किती व्यायाम करून किती घरी येऊ. आणि त्यांना जर वेळ लागणार असेल तर मग मी जिमला जाऊन वर्कआउट करते. प्रशांतजींना कॉल केला तर ते बोलले की एक तासामध्ये मी येईल. मग म्हटलं आता एक तासासाठी काय जिमला जायचं आणि यायचं, आणि हवा पण छान सुटली आहे, तर म्हटलं आता एक तास वॉकच करू आपण. म्हणून मी वॉकला आली, गाणे लावून घ्यायचे. एक तास कसं चाललं जातं कळतही नाही. तर चला आता मी छान असं ट्रॅक बनवलेला आहे वॉकिंगसाठी, माती आहे म्हणजे, तर आता मी मातीवरती शूज घालून वॉक करते. एक तास किंवा 45 मिनिटं खूप मोठा राऊंड मारल्यानंतर असं वाटतं आता झालं असेल बरं का एक तास. बघायला गेली तर 20 मिनिटं झालेले होते. तर चला आता मी गाणे ऐकता ऐकता वॉक करून घेते माझं. आणि बरोबर एक तास मी वॉक केलं, किती सगळं स्वेटिंग झालं आहे बघा मला. आणि आज जरा फास्ट केलं, जसं की मी म्हटलं आज मला दुखत नाही आहे, तर छान वाटलं. चला आता मी फ्रेश होते आणि माझं डिनर करते. मी नागलीचे घावण बनवले, हे नागलीचं घावण आणि पनीर, जस्ट थोडंसं बटरमध्ये पनीर टाकलं आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट स्प्रेड केलं, तर हे माझं डिनर आहे आजचं. आता इथे मी प्रशांतजींसाठी भेंडी बनवते. जसं की तुम्हाला सांगितलं त्यांचा स्वयंपाक तुपात केला जातो, तर भाज्या तुम्ही खाऊ शकता. आणि पनीर खाऊन खाऊन ते कंटाळले, इवन आत्ताही ते नाहीच म्हणत होते, पण मी जबरदस्ती म्हटलं नाही भेंडीची भाजी खा. तर आपण जशी नॉर्मल भेंडी बनवतो तशीच मी भेंडी बनवते. पनीर खूप ताई बोलल्या कसं बनवते, तर तुम्ही पालक पनीर, कढाई पनीर, त्यानंतर पनीर टिक्का, पनीरच्या ज्या पण रेसिपीज आहे त्या तुम्ही ॲज इट इज करू शकता. फक्त त्याला तेल न वापरता तूप वापरायचं आहे आणि तुम्ही ते एन्जॉय करू शकता. असं ऐकून आपल्याला वाटतं की बाबरे नुसतं पनीर कसं खायचं, पण बिलीव मी तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पनीर तयार कराल ना, पनीर भुर्जी, खूप सगळ्या पनीरच्या रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. आणि त्या पद्धतीने तुम्ही पनीर प्रत्येक वेळेला वेगवेगळं बनवलं ना, वेगवेगळे फ्लेवर, वेगवेगळे स्पायसेस ॲड करायचे, टमॅटो कांद्याची प्युरी तुम्ही वापरू शकता आणि छान टेस्टी बनवायचं मस्त. इवन प्रशांतजींना मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने पनीर बनवून द्यायची, म्हणजे कसं होतं आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळी टेस्ट लागते आणि पनीर खाऊन कंटाळा येत नाही. ॲक्च्युली अशी दुर्घटना माझ्या फॅमिलीत घडल्यानंतर प्रशांतजी स्वतःच नुसतं भाजून खायचे ना, त्याच्यामुळे ते कंटाळले खरं पनीरला. इथे भेंडीची भाजी आणि ही काकडी एक मी कट केली, तिच्यावरती थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं आणि एक वाटीभर दही, असं मी त्यांना आता जबरदस्ती खायला लावलं. ते नाहीच म्हणत होते पण मी म्हटलं खा. तर काल आम्ही जो प्रशांतजींचा वेट लॉसचा व्हिडिओ शेअर केला, डाएट त्यांचा शेअर केला, तर बऱ्याच मैत्रिणींनी खूप अप्रिशिएट केलं प्रशांतजींना. त्याबद्दल प्रशांतजी तुम्ही काय म्हणाल? खूप आभारी आहे, तुम्ही मला अप्रिशिएट केलं की मी ठरवलं तर करतो आणि त्याच्यासाठी अप्रिशिएशन हे खूप गरजेचं असतं. तुमच्या सर्वांच्या अप्रिशिएशनमुळे मी लवकरच 70 किलोवर जाईल. ए काय तो 70 किलो कडा का 70 म्हणत ना तो सारखे. काही मैत्रिणींचं म्हणणं असं की तुम्ही जे आता डाएट करताय बुवा, मग काय कायमस्वरूपी दही पनीर हेच खायचं आहे का, आणि तुम्ही नॉर्मल जेवण जेवायला लागल्यावर वजन वाढणार नाही का? नाही, ते असं आहे आपलं जे टार्गेट जे आहे ना, आपलं टार्गेट वजनावर पोहोचल्यानंतर ते आपल्याला नॉर्मल डाएट चालू करायच्या आधी आपल्याला सांगतील की तो कसा करायचा. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की एक पोळी खायची आणि बस आहे तेवढी,
हा म्हणजे प्रशांतजींना मी आजच हा प्रश्न केला की तुम्ही ते आत्ता नाही म्हणत होते जेवायला, तर मी फोर्सफुली त्यांना भेंडी करून दिली. त्यांना म्हटलं तुम्ही जेव्हा एकदम नॉर्मल जेवण जेवायला लागाल तेव्हा तुमचं वजन खूप झपाट्याने वाढेल. मग ते बोलले नाही, जसं मी दुपारी सांगितलं की प्रशांतजींनी एका वर्षात 45 किलो वजन कमी झालं होतं त्यांचं, तेव्हा जे त्यांनी डाएट केलं ना, तर त्यांचं म्हणणं मी नॉर्मल जेव्हा जेवण जेवेल तर फक्त एक पोळी आणि भाजी असा डाएट ठेवणार आहे. राईट प्रशांतजी? एक पोळी आणि भाजी. बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं दादा खूप छान बॉ फ्रेश दिसतंय, छान दिसतंय. झालं कमी पण मला ते 20-25 किलो कमी करायचंय ना. हो आता सांगितलं ना प्रशांतजी तुम्ही की तुम्हाला अजून 10 किलो कमी करायचंय. बापरे, माझं टार्गेट आहे. मग ते टार्गेटला मी पोहोचणारच आहे. आणि हो, चुकीने मी कालच्या मूवीला कुलवंती म्हटले तर बऱ्याच जणींनी लिहून पाठवलंय फुलवंती फुलवंती, तर थँक्यू सो मच. मी काय एवढं बघितलं नव्हतं, इव्हन पिक्चर बघूनही मी कुलवंतीच बोलले म्हणजे किती कमाल आहे माझी. तर चला थँक्यू. आणि बऱ्याच जणींनी तुमचं अभिनंदन केलं आहे वेट लॉस केल्याबद्दल. थँक्यू, खूप थँक्स सर्वांचं. कोणत्या तुपा कोणतं तूप खाल्लं? आपण कोणतं आणलं होतं? अमूल काऊघी. आम्ही जे आपण डीमार्ट मध्ये अमूल काऊघी मिळतं ना गाईचं तूप, ते खाल्लं. आणि असं काही नाही, तुम्ही कुठलंही चांगलं तूप पण शक्यतो गाईचंच वापरा, कारण गाईच्या तुपाचे कसे बरेच फायदे आहे. एका ताईंनी विचारलं दादांना झोप येते का आणि थकवा जाणवतो का, त्याचं असं आहे की आता सुद्धा माझ्या डोळ्यावर का झोप आहे, कारण दिवसभर खूप काम असतं, मग थकून जातो मी. मग थकलेला असल्यामुळे मग झोप तर येतेच, मला झोप खूप चांगली. आणि पहाटे 4 उठतात दादा आणि 4-8 मोबाईल वर राहतात, तेही सांगणं गरजेचं आहे ना प्रशांतजी? नाही, मी काल तर 4 उठलो पण मी 5:30 परत झोपलो. आणि तुम्हाला थकवा जाणवतो का? थकवा नाही जाणवत डाएट मुळे. नाही ना, हा नाही जाणवत थकवा. प्रशांत दादा दूध केव्हा घ्यायचे? दूध चालत नाही असं नाही, दूध चालतं त्या डाएट मध्ये. तर केव्हा घ्यायचे तुम्ही दूध? कधीतरी, म्हणजे आपल्याला आता दही खाऊन ताक पिऊन जर थोडस कंटाळा येतो ना, एका दिवशी दूध पिऊन घेतलं. म्हणजे जसं की काल प्रशांतजींनी सकाळी मी बोलली होती बघा 1.5 लिटर ताक पिलं, त्यानंतर रात्री झोपताना त्यांनी साधारण अर्धा लिटर 3 पावशर असं एवढं दूध पिलं असेल ना. अर्धाच लिटर. आम्ही येता येता म्हशीचं गोठ्यातलं प्युअर दूध घेऊन आलो होतो आणि ते गरम केलं आणि गरम गरम दूध पिलं त्यांनी, आणि त्यांना बिलकुल थकवा वगैरे काय जाणवत नाही. आणि दूध तुम्ही केव्हाही असं नाही तुम्हाला खूप भूक नाहीये पण मग काहीतरी इच्छा होते, मग अशा वेळेस तुम्ही नुसतं दूध पिऊन घ्या, नुसतं दही खाऊन घ्या असं. आणि 2-3 जणींनी लिंक मागितलीये, नंबर मागितले. तर हे बघा, आता तुम्ही आम्हाला युट्यूबवरच बघताय ना, तर सर्च बार मध्ये इंडियन वेट लॉस डाएट टाका. आणि हे मांगीताईंचा मुलगा, मुलाने पण बरंच वेट लॉस केलं, सर्जरीचा डिसिजन नाही घेतला बुवा, त्याबद्दल पण बऱ्याच मैत्रिणी म्हटलंय. आम्ही असेही बघितले, म्हणजे 2 केस आहे ऍक्च्युली, मी 2 लोकांचं बघितलं. एक व्यक्तीने बॅरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर पण काही काळ वजन कमी होत गेलं आणि आता त्या व्यक्तीचं मी थोडं वजन वाढताना ऑब्झर्व केलं. आणि एका व्यक्तीचं खूप कमी झालं तर ती व्यक्ती एकदम असं म्हातारे, माझ्या आईने सांगितलं मला हे त्या व्यक्तीबद्दल की खूप वजन कमी झालं आणि ती व्यक्ती खूप अशी एजड वाटायला लागली. तर असं म्हणून मग तो वे नको वाटत होता मला की त्या वेने प्रशांतजींनी करू नये, कारण त्याच्यामध्ये बॅरियाट्रिक सर्जरीमध्ये ओव्हर इटिंग झाल्यानंतर ओमेटिंग होता. माझ्या एका मैत्रिणींच्या मिस्टरांनी केलेलं आहे आणि ते क्षिप्राचे मिस्टर, आणि त्यांचं परत वजनही वाढलं आणि थोडं जास्त खाल्लं तर उलटी होते, मग ते रोज उठून उलट्या आणि ते सगळे प्रकार बाबरे मी इमॅजिनच करू शकत नव्हते. तर जे पण प्रश्न आलेले होते त्यांचे आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारून घ्या, मी ज्या पद्धतीने माझं केलेलं आहे डाएट तसं मी त्याच्या तुमच्या शंकेचं निरसन करेल. हा, यांना विचारून घ्या, इन द सेन्स की कमेंट करा, जसं आत्ता कमेंटद्वारे बरेच उत्तरं दिले तसे नक्कीच देण्यात येईल. हो, तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. गुड नाईट.